नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. जो काही आपण सगळा निकाल पाहिला या विधानसभेचा, अत्यंत धक्कादायक होता महाविकास आघाडीसाठी. आणि अत्यंत खुश होते ते म्हणजे महायुतीवाले, की जे काही त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या त्यांच्याबरोबर तंतोतंत अगदी बाण घुसलेत लागलेत. ज्या मागच्या महाविकास आघाडीच्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या शिंदे साहेबांच्या त्याच्यापेक्षा थोड्याशा जास्तच जागा आहेत. अशी काहीतरी ह्या तीन पक्षांची उभार अगदी नेस्तनभूत करून टाकल्या सगळ्या लोकांना. म्हणजे काँग्रेस सारखा दिग्गज पक्ष असेल, शरद पवारांसारखा मल्ल 90 वर्षाचा खुस्तीवान, असं ते म्हणतात की मी म्हातारा नाही झालोय अजून, असे शरद पवार ज्यांनी लोकसभेमध्ये आपला करिश्मा दाखवला आणि सगळ्या गोष्टी केल्या, ते असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, जे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं जे काय सगळं झालं ते आपण पाहिलं. याच शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांनी फोडली, म्हणजे ते बाहेर निघाले, जसं एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर निघाले. या सगळ्या गोष्टी समकालीन या थोड्याशा मागच्या पुढच्या अंतरामध्ये काही महिन्यांमध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या आणि ते महाराष्ट्रानं सगळं पाहिलं. यांना जे काही चिन्ह दिली, यांना सगळ्या ज्या काही गोष्टी केल्या, म्हणजे चिन्ह कशाच्या आधारे दिली, तर यांच्याकडे संख्याबळ जास्त आहे, म्हणजे अजित पवारांवरकडे किंवा उद्धव ठाकरेंकडे, आणि त्याच्या सगळ्या आधारे त्यांना चिन्ह वगैरे दिले, या सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये अनेक जण आता ईव्हीएम बीव्हीएमचं चालू झालंय, काय काय त्या कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टानं सगळं सांगितलं, हे काय असं झोल वगैरे नाही. तज्ञबिज्ञ सगळे जागे झाले जे लोकसभेला झोपले होते. म्हणजे जेव्हा साधं उदाहरण घेणं, एक मला एक प्रश्न पडला की ज्या भारतीय जनता पार्टीला 400 पार करायचं होतं, त्यांना जर ईव्हीएम, आणि तो देशाची निवडणूक होती, तिथं तर त्यांना बहुमतानं आले असते, तर किती निर्णय ते घेऊ शकले असते आजच्या घडीला. पण त्यावेळेला त्यांनी ईव्हीएम वगैरे या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, किंवा त्यांनी ती गोष्ट जर करायची असती तर तेव्हाच त्यांनी केली असती, जर 400 पर्यंत यांना असंही झोपवलं असतं. पण त्यावेळेला कुठले तज्ज्ञ, कुठं त्या वेळात कोण शिरला नव्हता, तो आज सगळ्या मतांची गोळा बेरीज, कसं काय झालं, काय झालं करायला सगळे बाहेर आलेत आहे. पण असोत, या सगळ्या गोष्टी, त्या ईव्हीएम बीव्हीएम काही झोलझपाटा नाहीये. पण इकडे शरद पवारांसारखी जादू या विधानसभेला जी चालाय पाहिजे होती, जी लोकसभेला चालली, पण यावेळेला चालली नाही. त्याची अनेक कारणं आहेत, मी काय कारण अनेक व्हिडिओंमध्ये सांगितलं. पण आपल्याला सगळ्यांना एका विषयावरती बोलायचं आहे, तो विषय म्हणजे शरद पवार साहेबांनी आता थांबावं का राजकारणामध्ये. कारण पवार साहेबांची राजकीय कारकीर्द पाहिली तर अत्यंत मोठी आहे, आणि ती म्हणजे बोलतात ना अशी खेचलेली आहे, ताणलेली आहे, किंवा एका मोठ्या वेळाची आहे, काळाची आहे. आणि ती राजकीय कारकीर्द आता थांबली पाहिजे का, याच्यावरती अनेक जण बोलू लागले की बाबा आता शरद पवारांनी थांबावं, आता तरुणांच्या हातामध्ये द्यावं. म्हणजे त्यांचे कोण असतील, ते रोहित पवार असतील, ते आता अजित पवारांच्या अपोजिट उभे राहिलेले युगेंद्र पवार असतील, अशा तरुणांकडे ते सगळं द्यावं. आणि शरद पवार साहेबांनी राजकारणातून बाहेर व्हावं थोडंसं. आणि अनेक जण त्याच्यावरती टीका टिप्पणी करतात की बाबा आता जास्त वय झालंय, वयोमानानुसार बाहेर व्हावं, किंवा अनेक जण असं म्हणतात की बस झालं, यांचं घाणेरडं राजकारण आहे, हे जे काही राजकारण करतात महाराष्ट्राच्या ते अत्यंत क्लेशकारक असतं, आणि त्याच्यामुळे शरद पवारांनी बाहेर व्हावं, असं अनेक जनतेतले अनेक मोठे मोठे गट याविषयी आपली मतं व्यक्त करायला लागले. त्याच्याविषयी थोडंसं आपल्याला बोलायचं. शरद पवारांची जे काही राजकारण राहिलं, ते राजकारण महाराष्ट्रातल्या पुरोगाम्यांच्या विचारांचं राहिलं, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे शाहू, फुले आणि आंबेडकर असा आमच्या महाराष्ट्राचे विचार असतील, जे सगळ्यांनाच म्हणता येणार नाही, पण एका विशिष्ट कलाकडे घेऊन जातील. डाव्या विचारसरणीला आम्ही असं थोडंसं इकडे इकडे सरकून असं चालू, असं राजकारण शरद पवारांचं, ज्या राजकारणाने महाराष्ट्रातल्या ग्रामीण खेड्यामध्ये जास्त करून आपली पाळंमुळं रोवली. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ग्रामीण खेड्यामध्ये जो काही अशिक्षितपणा आहे, किंवा ग्रामीण खेड्यामध्ये कोणत्याही दर्जाचं नसलेलं ज्ञान, म्हणजे एखाद्या गोष्टीचं दोन्ही बाजूचं नसलेलं ज्ञान, त्याच्यामुळे शरद पवारांचा कल इकडे जास्त राहिला. आणि शरद पवारांनी याच ग्रामीण खेड्यातल्या प्रत्येकाला राजकारणामध्येच या अशा काही गोष्टी बरोबर अगदी मार्गस्थ करून दिल्या, आखून दिल्या. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित जर पाहाल ना, तर मागचे जेवढे काही मुख्यमंत्री झाले ना, त्याचा जास्त टक्का हा ग्रामीण भागातल्या सगळ्या गोष्टीतून आलेला आहे. आणि ही सगळी लोक कुठे ना कुठेतरी ग्रामीण भागाशी निगडीत असलेली ही सगळी लोक आपल्याला महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणामध्ये पाहायला मिळतात. त्याचं कारण म्हणजे ते यशवंतराव चव्हाणांपासूनच या सगळ्या गोष्टी रुजवल्या होत्या. पहिल्या शहरांमध्ये एवढ्या काही गोष्टी नव्हत्या, ज्या प्रकारे आज स्थलांतरित शहरांकडे जास्त होतं लोकसंख्या, त्याप्रकारे तेव्हा खेडेगावं ही मोठी असायची, खेडेगावांमध्ये लोकसंख्या मोठी होती, खेडेगावांकडे जास्त लोक राहायची, त्याच्यामुळे या लोकांनी खेडेगावांना बरोबर टार्गेट करण्यात आलं, खेडेगावापर्यंत पक्ष पहिले पोहोचवले. म्हणून आज हे जे काही पक्ष जिवंत आहेत ना, त्याचं मूळ हे खेडेगावांकडून येतं. कारण शहरामधले मतदारसंघ किती आणि महाराष्ट्रातल्या खेडेगावांमधले मतदारसंघ किती, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिल्यानंतर समजतं की खेडेगावचं राजकारण हे महाराष्ट्राला नेहमी खालीवर करणारं असेल. आणि तीच सगळी गोष्ट पवारांच्या राजकारणाने आपण इतकी वर्ष पाहिली की ते पुरोगाम्यांच्या विचाराचे आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी, मला असं वाटतं आत्ताचे जे काही प्रो लेवलचं हिंदुत्व आणि जो काही विचारवरच्या लेवलला आजचे तरुण आणि भारतीय जनता पार्टी खास करून करते, त्या सगळ्याला मला असं वाटतं दुजोरा देत, ते फक्त त्यांचं एक वेगळं राजकारण आणि अशा शैलीमध्ये त्यांनी राजकारण केलं. पण ते राजकारण आत्ताच्या घडीला अनेक लोकांना कळू लागले की शरद पवारांनी कसं राजकारणाच्या सगळ्या, मला असं वाटतं सगळे पाट्याच्या बदलत नेल्या, त्यांनी उलट्या पालट्या करत नेल्या, ते राजकारण आत्ताच्या लोकांना कळू लागले की बाबा ही खरी बाजू होती, ही चुकीची बाजू होती. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जो काही मराठा समाज आहे, त्याला
जे आरक्षणाची गरज आहे ते असं सांगण्यात येत आहे किंवा असं दाखवतंय किंवा ते आहे की 1994 साली शरद पवारांनी मराठ्यांचं आरक्षण हातातून काढून घेतलं आणि त्याला ओबीसी मध्ये विलीन करून टाकलं. ही गोष्ट अगदी ह्या 2020 या कोरोनाच्या काळात च्या आधीपर्यंत कोणा कुठल्याच मराठा समाजाला माहितीच नव्हती. हे 1994 असं काहीतरी झालंय म्हणजे त्याच्या आधी किती 2017-16 काय मोठे मोठे मोर्चे निघाले जे कोपर्डीची घटना झाल्यानंतर त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी माहितीच नव्हत्या कोणाला. ह्या गोष्टी कधी लोकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. पण आजच्या काळामध्ये सोशल मीडिया असो बाकीच्या सगळ्या गोष्टी असो त्यातून ज्या काही आणि खास करून महायुती सारख्या एका पक्षाने भारतीय जनता पार्टीने जे काही लोकांपर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम केला त्यातून लोकांना आता एका विषयाच्या दोन बाजू कळू लागल्या की जे शरद पवार जरांगे पाटलांना आता सपोर्ट करतायत जे महायुतीला पाडा म्हणून मराठा समाजाला उकसवत आहे त्या शरद पवारांनी 1994 साली मराठ्यांचा घात केलाय. हे जे राजकारण शरद पवारांचं होतं हे ग्रामीण खेड्यातल्या ग्रामीण शैलीच्या लोकांना जास्त त्याच्यामध्ये रस नसायचा की बाबा ही घडलेली घटना आहे तर तिच्या दोन्ही बाजू काय आहेत हे त्यांना जास्त त्याच्यात इंटरेस्टच नसायचा का फक्त आम्हाला सत्ता पाहिजे आम्हाला वरती जायचं या सगळ्या गोष्टींमध्ये राहणारे लोक. असं हे सगळं शरद पवारांनी केलेलं राजकारण हे महाराष्ट्रासाठी खास करून काही विशिष्ट भागासाठी मग त्यांचं बारामती असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातले काही विशिष्ट भाग असतील याच्यासाठी ते अनुकूल राहिलं. पण बाकी महाराष्ट्रासाठी शरद पवारांचा उपयोग म्हणाल तर त्यावेळेला अतिशय शून्य होता. कारण जो आज बनलेला समृद्धी महामार्ग आहे जो विदर्भाला किंवा महाराष्ट्राला जोडतो तो समृद्धी महामार्ग जर 10-15 वर्ष आधी या महाराष्ट्रामध्ये जर तयार झाला असता तर कदाचित विदर्भ असो मराठवाडा असो वरती उत्तर महाराष्ट्र असो मध्य महाराष्ट्र असो या सगळ्या महाराष्ट्राची आज आर्थिक गणित बदलली असती. कारण कुठलीही गोष्ट दळणवळणाची जेव्हा सोपी होते तेव्हा गुंतवणुकी येतात आणि त्या आणल्या जातात. ज्या शरद पवारांनी फक्त बारामतीला टार्गेट केलं पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांना टार्गेट केलं त्या शरद पवारांनी प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टी पोहोचवल्या असतात महाराष्ट्रात प्रत्येक बाजूने पुढे गेल्या असतात. त्याच्यामुळे हे राजकारणाची एक त्यांची चूक अत्यंत महत्वाची होती ती दाखवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पुरोगाम्यांचा महाराष्ट्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला गहन अपमान या सगळ्या गोष्टीतून दिसून येतो आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये त्यांचे सगळ्यांचे चेहरे आपल्याला दिसले. म्हणून मी म्हटलं ना मगाशी की शरद पवारांनी थांबावं का तर याच्या सगळ्या गोष्टींमध्ये असंच दिसून येतं की शरद पवारांनी आता राजकारण मध्ये थोडंसं थांबावं. वयोमानानुसार तर लोक जसं म्हणतात तसं ठीकच आहे ते कारण वय आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांची देखील काही गोष्टी असतील वैयक्तिक त्या देखील त्यांनी जोपासाव्या आणि सगळ्या पुढे घेऊन जाव्या. पण राजकीय दृष्ट्या म्हणाल तर शरद पवारांनी थांबणं हे आत्ताच्या घडीला अगदी योग्य आहे. कारण तुम्ही जोपर्यंत तरुणांच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी देत नाही ज्या आजच्या विचारांची पोरं आहेत ज्याच्या कारण तुमच्या पुरोगाम्यांचा महाराष्ट्र आता राहिलेला नाही जो तुम्ही सांगत होता त्यावेळेला. आता नाही आता लोकांना समजलं की आमच्या विशाल गडावर कसं काय पोहोचलं आमच्या इथे जिहाद कसा काय होतोय आज समजलं बाबा की महायुती म्हणजे हिंदूंचा पक्ष आहे महाविकास आघाडी म्हणजे मुस्लिमांचा पक्ष आहे मग ते उलेमाचं पत्र असो मुस्लिम तुम्हाला कवटाळणारे असो तुम्ही मुस्लिमांच्या मतांसाठी जे करणारे असो या सगळ्या गोष्टी पाहता आज समजलं की निश्चित कोणाचं कुठे काय काय आहे आणि कोणाची सावली कोणावर पडलेली. त्याच्यामुळे यावेळेला शरद पवारांनी राजकारणातून संन्यास घेण्यापेक्षा संन्यास वगैरे हे शब्द त्यांना शोभत नाहीत कारण ते निश्चित मोठे नेते आहेत. पण राजकारणामध्ये शरद पवारांनी थोडंसं थांबावं आणि निश्चित पुढच्या पिढींवरती आपल्या जबाबदाऱ्या द्याव्यात जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पिढ्यांसाठी काहीतरी करण्याची एक उमेद जागेल. आणि निश्चित जर शरद पवारांचे एक पक्ष आहे त्याच्यामध्ये नवीन तरुण जोडले जातील त्याचं कारण हे काय शरद पवार सत्तेत असूनच असं नाहीये ते मागे राहून देखील सगळ्या गोष्टी करू शकतात फक्त जबाबदाऱ्या पुढच्या लोकांवरती ढकलायच्या आहेत. एवढं देखील जरी केलं तरी शरद पवारांच्या राजकारणाला किंवा शरद पवारांच्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी अर्थ उरतो. कारण जोपर्यंत तुम्ही कसं असतं ना एखाद्या गोष्टीला नुसतं चिटकून राहणं याच्यात काहीही अर्थ नसतो. एखाद्या विशिष्ट काळानंतर एखादा जसा खेळाडू असतो एखादा क्रिकेटर असतो तो त्याच्या एका विशिष्ट काळानंतर तो निवृत्ती घेतो तो मागे राहतो तो नवीन पिढ्यांना घडवतो तो नवीन येणारे क्रिकेटरला घडवतो त्याचे कोचिंग क्लासेस करतो. या सगळ्या गोष्टींमध्ये जर शरद पवार जर या भूमिकेमध्ये गेले तर निश्चित महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या काहीतरी तरुण काहीतरी करू शकतात येऊ शकतात आणि या सगळ्या गोष्टी होऊ शकतात एवढंच मला वाटतं. बाकी त्यांच्या जे पक्षाची विचारसरणी जी डाव्या विचारसरणीची ती महाराष्ट्रासाठी देशासाठी अत्यंत घातक आहे एवढं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा.